संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रामध्ये गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभं करणारा राजमाता जिजाऊ जगाच्या इतिहासामध्ये त्यांच्या पराक्रमाला कार्यकर्तृत्वाला तोड नाही असे विश्वंदे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचे गुरु संत तुकाराम तु महाराज हजारो वर्षाच्या वैदिक गुलामगिरीला सुरुंग लावणारे संत तुकाराम महाराज धर्मभाषा आणि तत्वज्ञानाचे महान भाष्यकार संत तुकाराम महाराज विषमता अज्ञान अंधश्रद्धा दैववाद कर्मकांड आणि दारिद्र्य यामध्ये बुडणाऱ्या जनलोकांना वाचवणारे महान संत तुकाराम महाराज अशा संत तुकाराम महाराजांचा जन्म सोळाशे आठ साली पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी काठी देहू या गावामध्ये मोरे घराण्यात झाला मोरे हे अत्यंत पराक्रमी आणि बुद्धिमान घराणे आहे संत तुकाराम महाराजांचे वडिलांचे नाव बोलोबा तर आईचे नाव कणकाई माता होते संत तुकाराम महाराजांचे आजोळ लोहगाव येथील मोजे घराण्यातील आहे संत तुकाराम महाराजांना सावजा आणि कानोबा हे दोन भाऊ होते संत तुकाराम महाराजांचे वडील सावकार व्यापार आणि शेती या क्षेत्रामध्ये नामवंत होते संत तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे महाजनकी होती म्हणजे ते सावकारांचे सावकार होते त्यांनी अनेकांना कर्ज दिलेली होती संत तुकाराम महाराजांनी भामनाथाच्या डोंगरावरून आल्यानंतर आपल्या वडिलांनी लोकांना दिलेली कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला धाकटा भाऊ कानोबा यांना बोलावून घेतले त्यांना कर्जखते आणायला सांगितले आणि ती कर्ज खते तुकवराय इंद्रायणीत बुडिवली कर्जदारांना कर्जमुक्त केले जनतेला कर्जमुक्त करणारे संत तुकाराम महाराज हे जगातील पहिले संत आहेत संत तुकाराम महाराज श्रीमंत होते त्यामुळेच त्यांनी कर्ज माफ केली संत तुकाराम महाराज हे प्रचंड श्रीमंत आणि महाबुद्धिमान होते तुकाराम महाराजांचे देखील बुद्धिमान होते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी संत तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ बंधू सावजी हे देखील एक महान रचनाकार आणि प्रबोधनकार होते ऐन तारुण्यामध्ये त्यांचा शेवट कसा झाला हे देखील एक गुड आहे संत तुकाराम महाराज श्रीमंत होते दोनशे एकर जमीन त्यांना होती त्यांचा मोठा व्यापार होता परंपरागत ते सावकार होते प्रत्येकाने श्रीमंत असावे असं संत तुकाराम महाराजांचे विचार होते दारिद्र्याचं उदात्तीकरण संत तुकाराम महाराजांनी कधीही केले नाही जोडोणी या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम व्यवसाय करून पैसा कमवा पण त्याचा विनियोग विचारपूर्वक करा असे सांगणारे संत तुकाराम महाराज अव्यवहारी नव्हते संत तुकाराम महाराजांनी कर्ज खते बुडवून सावकारशाही नष्ट केले रयतेचे कर्ज माफ केले सज्जन हो कर्ज कोण माफ करू शकतो जो श्रीमंत आहे तोच कर्ज माफ करू शकतो संत तुकाराम महाराज व्यवहारी आणि श्रीमंत होते याबद्दल दुमत नाही त्यांना प्रजेबद्दल नितांत तळमळ होती अर्भकाचे साठी पंत्या हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दावी त्यांगी, चाली, माता जानुनी पाऊल घाली तुकारमने नाव जणासाठी उदकी ठाव तुकाराम हे रयतेचे शिक्षक होते रयतेचे संत होते लहान मुलांची माता तर पाण्यामधून पैल तिराला जाणारी नाव आहे संत तुकाराम महाराजांचे कार्य आईसारखे होते त्यामुळेच महाराज म्हणतात तंबाकू ओढुनी काढला जो धुर बुडेल ते घर तेणे पापे व्यसनाने घर बुडते असे सांगणारे संत तुकाराम महाराज हे जगातील सतराव्या शतकातील महान अर्थतज्ञ होते संत तुकाराम महाराजांचे दोन विवाह झाले होते पहिल्या पत्नीचे आजारपणात निधन झाले त्यानंतर दुसरा विवाह पुणे येथील गुळवे पाटील यांच्या कन्याबरोबर झाला त्यांचे नाव जिजा उर्फा आवली होते तुकोबरायांची पत्नी अत्यंत नम्र विद्वान संत तुकोबरायांच्या कार्यात सर्वस्वपणाला लावून लढणारी होती त्यांच्याबद्दल ब्राह्मणाने अनेक कथा निर्माण केल्या संत तुकोबरायांना त्यांच्या पत्नीने उसाने मारले असे अनेक कीर्तनकार सांगतात सज्ज हो साधा विचार करा आजच्या अनेक नवरे बिघडलेले आहेत त्यांच्या बायका त्यांना उसाने कधी मारतात का कदापि नाही संत तुकाराम महाराज तर आदर्श पती होते ते श्रीमंत होते विद्वान होते पराक्रमी होते तुकोबरायांच्याबद्दल त्यांच्या पत्नीला प्रचंड अभिमान होता त्यांनी तुकोबरायांना उसाने मारले असे सांगणे म्हणजे तुकोबरायांची व त्यांच्या पत्नीची बदनामी आहे तुकोबरायांची बदनामी करण्यासाठीच ब्राह्मणाने अशा विकृत कथा निर्माण केल्या आहेत संत तुकाराम महाराज स्वतः सुखी होते त्यांचा संसार सुखी होता त्यांचे दोन विवाह झाले होते त्यांना महादेव भागीरथी विठ्ठल आणि नारायण अशी चार मुले होती पण आपल्याप्रमाणेच अखिल मानव जात सुखी व्हावी ही त्यांची मनोमन इच्छा होती त्यामुळेच ते म्हणतात बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणवणी अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद दारिद्र्य आणि विषमता यामध्ये आपली प्रजा बुडत आहे याचे अतीव दुःख संत तुकोबारायांना झाले भामनाताचा डोंगरावरती जाऊन संत तुकोबारायांनी सखोल चिंतन आणि अध्ययन केले हा धर्मशास्त्राचा अभ्यास होता दुःख निवारण करण्यासाठी तुकोबारायांनी केलेले संशोधन होते सर्व दुःखाचे कारण ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेत आहे हे ओळखणारे संत तुकाराम महाराज एक द्रष्टे संत होते त्यासाठी त्यांनी ज्ञानाचे महत्त्व सांगितले आपण अज्ञानी असल्यामुळेच ब्राह्मण आपल्याला धर्माच्या नावाखाली गुलाम बनवतो त्यासाठी आपण ज्ञानी झालं पाहिजे हा आग्रह संत तुकाराम धरला म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात अमाग्री धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दचे आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका म्हणजे शब्दाचं महत्त्व सांगणारे संत तुकाराम महाराज होते ज्ञानी झाल्याशिवाय शिक्षण घेतल्याशिवाय प्रचंड वाचन चिंतन आणि अभ्यास केल्याशिवाय तुम्ही गुलामगिरीतून बाहेर पडणार नाही हा आग्रह संत तुकाराम महाराजांचा होता संत तुकाराम महाराजांना ज्ञानाची परंपरा त्यांच्या वैभवशाली मोरे घराण्याकडून मिळाली कारण मोरे घराणे हे परंपरागत वारकरी आणि ज्ञानी घराणे होते संत तुकाराम महाराजांना कोणीही लौकिक गुरु नव्हता संत तुकाराम महाराजांनी स्वतः गुरुशिष्याची परंपरा नाकारलेली आहे संत तुकाराम महाराज म्हणतात एक करीती गुरुगुरु भोवती भारू शिष्यांचा पूस नाही पाय चार माणसे परी कुत्रिती म्हणजे जे स्वतःला गुरुगुरूं म्हणून विरवतात आणि सभोवताली शिष्याचा मेळा जमवतात त्यांना पाय जरी चार नसले आणि शेपटी जरी नसली आणि मनुष्य जरी असले तरी ती कुत्री आहेत असे सडेतोड बोलणारे संत तुकाराम महाराज हे गुरु शिष्याची परंपरा नाकारणारे एक महान संत होते संत तुकाराम महाराजांनी अभंग निर्मिती केली एकूण पाच हजार अभंग त्यांनी लिहिले पायकीचे अभंग त्यांनी लिहिले जनतेच्या समस्या शोधणारे व त्याचे निराकरण करणारे अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिले ते अभंग जीवनाशी भिडणारे होते भंग न पावणारे होते संत तुकाराम महाराजांनी ज्ञानक्षेत्रात प्रवेश केल्याबरोबर रामेश्वर भट आणि मंबाजी भट यांनी संत तुकाराम महाराजांच्या विरोधात आवाज उठवला संत तुकाराम महाराज शूद्र असल्यामुळे त्यांना लिहिण्याचा बोलण्याचा आणि प्रबोधन करण्याचा अधिकार नाही अशी आरडाओरड देहूतील आणि परिसरातील ब्राह्मणांनी सुरू केली संत तुकाराम महाराजांना बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार नाही असे म्हणणारे ब्राह्मण आपल्या धर्माचे असू शकतात का याचा गांभीर्याने आणि सज्जनो आपण विचार केला पाहिजे संत तुकाराम महाराज कुणबी म्हणजे मराठा असून देखील वेदावरती भाष्य करतो चांगल्या अभंग निर्मिती करतात याची प्रचंड चिड ब्राह्मणाला आली त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या विरोधात अपप्रचार त्यांनी सुरू केला तुकारामाला व्याकरण येत नाही तुकारामाला कोणताही अर्थ समजत नाही तरी देखील तो भाष्य करतो अशा पद्धतीची ओरड ब्राह्मणांनी सुरू केल्याबरोबर संत तुकाराम महाराजांनी दिला संत तुकाराम महाराजांनी देखील त्याच ताकदीने रामेश्वर भटाला आणि मंबाजी भटाला उत्तर दिलं वेदांचा तो अर्थ अम्मासीच ठावा एराणी वाहवा भारत याचा वेदाचा अर्थ काय आहे ते तुम्ही माझ्याकडून शिकून जावा तुम्ही ते पिढ्यानिपिड्या वेदांची गठडी वागवत आहात असं संत तुकाराम महाराज ब्राह्मणांना उद्देशून बोलले वेदांचा अर्थ काय आहे माझ्याकडून शिकून जावा असे म्हणणारे संत तुकाराम महाराज धर्मशास्त्राचे किती मोठे अभ्यासक होते याचा आपण विचार करा अर्थविना विना पाठांतर कासया करावे व्यर्थची मरावे घोकुणिया तुम्ही ब्राह्मण पुरोहित कसे आहात तर फक्त शब्द पाठ करणारे आहात त्याचा अर्थ तुम्हाला माहिती नाही असा अधिकारवाणीने संत तुकाराम महाराज बोलत होते अर्थ समजून न घेता पाठांतर करून तुम्ही पोट भरणारे आहात शब्द ज्ञानावरती प्रजेला फसवणाऱ्या भटजीना उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात चिरगुटे घालून वाढविले पोट गरवार भोबाटे जणामध्ये पोटावरती चिरगुटे बांधून मी गरवार आहे असं म्हणणाऱ्या स्त्रीमध्ये आणि भटानो तुमच्यामध्ये काही फरक नाही एराणी सांगावी रेमट कहाणी चित्तारंजवणी करावया तुका म्हणे येते पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामाने संत तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही फक्त रेमट कहाणीच करावी दंतकथा तुम्ही सांगाव्यात परंतु अनुभव काय आहे तो माझ्याकडून शिकून जावा असं संत तुकाराम महाराज म्हणत होते म्हणजे संत तुकाराम महाराजांनी दंतकथा चमत्कार आणि केवळ शब्दाचं ज्ञान हे नाकारलं अनुभवाचे बोल पाहिजेत केवळ शब्दज्ञानी नको हा आग्रह संत तुकाराम महाराजांचा होता तुका तरी सहज बोले वाणी त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी संत तुकाराम महाराज म्हणतात मी सहज जरी बोललो तरी माझी अभंग निर्मिती होते मी सहज जरी बोललो तरी तुमचे वेद वेदांत आणि वेद लिहिणारे वेदांचे बाप यांना रात्रंदिवस माझ्या घरी पाणी व्हावं लागेल असे म्हणणारे संत तुकाराम महाराज प्रतिभावंत संत होते प्रतिभावंत साहित्यिक होते साहित्यिकांचे साहित्यिक साहितिक होते हे जे संत तुकाराम महाराजांचे बोल आहे हे गर्वाचे बोल नाही तर अभिमानाचे आणि आत्मविश्वासाचे बोल आहेत संत तुकाराम महाराज विज्ञानवादी होते दैववादी नव्हते नवसे कन्यापुत्र होती मग का करणे लागे पती असा खडा सवाल संत तुकाराम महाराजांनी सतराव्या शतकामध्ये प्रजेला विचारला नवसायासाने मुले बाळे होत असतील तर नवऱ्याची काय गरज आहे असे म्हणणारे संत तुकाराम महाराज किती निर्भीड संत असतील हे पहा आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आलेलो हो। आहोत कोणती प्राप्ती करण्यासाठी आपण नवस करतोय सायास करतो पूजापाठ करतो पण संत तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की नवस सायासांनी तुम्हाला काहीही मिळणार नाही कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागेल तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला चिंतन करावं लागेल असाध्य करिता सायास कारण अभ्यासू तुका म्हणे संत तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये अशक्य काहीही नाही सर्व काही शक्य आहे पण तुम्ही प्रयत्न करा तुम्ही गरीब असाल तर श्रीमंत होऊ शकता रंग असाल तर अजा होऊ शकता अज्ञानी असाल तर सज्ञानी होऊ शकता याच जन्मात पण त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल ब्राह्मणाने काय सांगितलं तुम्ही गरीब का पूर्वजन्मीचं पाप म्हणून तुम्ही गरीब श्रीमंत होण्यासाठी काय करा वैभवलक्ष्मीचं पारायण करा महालक्ष्मीचं पारायण करा वैभवलक्ष्मीचं पारायण करून लोक जर श्रीमंत झाले असते तर जाणं पोती छापली तो टाटा बिर्ला अंबानीचा बापच झाला असता ना त्यामुळे वैभवलक्ष्मीचं पारायण करून आम्ही श्रीमंत होणार नाही तर श्रीमंत होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर प्रयत्न करावा लागेल उत्तम व्यवहार करावा लागेल उत्तम व्यापार करावा लागेल आणि भरपूर शिक्षण घ्यावं लागेल हे संत तुकारामने आपल्या अभंगाच्या माध्यमातून सांगितलं की या जगामध्ये काहीही ना अशक्य नाही सर्व काही शक्य आहे पण तुम्ही प्रयत्न करा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही हे अत्यंत निर्भीडपणे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्म प्रक्षाळेले वरी वरी तीर्थक्षत्राच्या ठिकाणी जाऊन फक्त तुम्ही अंग स्वच्छ करता त्याने अंतकरण कधी स्वच्छ होणार नाही तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फक्त दगडधोंडे आहेत माणसावरती प्रेम करा हे संत तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं तरी देखील नाशिकच्या कुंभमेळ्याला पंचवीस लाख लोक गेले होते ज्या त्र्यंबकेश्वरला पवित्र कुंडामध्ये पवित्र जल म्हणून स्नान केलं जातं त्या कुंडातील पाणी प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासलं त्यावेळेस त्या पाण्यामध्ये त्रेपन्न टक्के मूत्र सापडलं आणि सत्तेचाळीस टक्के पाणी इतकं मूत्र आलं कुठून कुंभमेळ्याला प्रचंड गर्दी असते पाय ठेवायला देखील जागा नसते लघवी जरी करायची म्हटली तरी दहा दहा किलोमीटर दूर जावे लागते त्यामुळे त्या भानगडीत कोणी पडत नाही तिथं नियम असा आहे की पहाटे अगोदर ब्राह्मण साधूंनी स्नान करावं आणि नंतर मग गोरगरीब कष्टकरी श्रमकरी शेतकरी वारकरी स्नान करावं वा असा संकेत आहे त्यामुळे पहाटे कुंडामध्ये ब्राह्मण साधू स्नानासाठी उतरले की ती सगळेच प्रोग्राम एकदम उरकून घेतात ते कुंडातून बाहेर आले की पाणी सत्तेचाळीस टक्के आणि मूत्र त्रेपन्न टक्के आणि त्याच पाण्यामध्ये पवित्र जल म्हणून स्नान करतात स्नान करून थांबत नाहीत बाटलीत भरून गावाकडे घेऊन येतात आणि गावाकडे आल्यानंतर आपण कार्यक्रम पत्रिका छापतो आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन सहकुटुंब यावे मग उद्यापनाच्या कार्यक्रमासाठी किंवा गंगापूजनाच्या कार्यक्रमासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी चमचाने दिलं जातं घ्या हिमालयातल्या साधूचं घ्या माऊंट आबूच्या साधूचं घ्या सह्याद्रीच्या साधूचं घ्या आपण ते तीर्थ प्राशन करतो पण एखाद्या लहान मुलांच्या हातात ते तीर्थ दिल्याबरोबर तो प्राशन करतो आणि एकदम ओरडतो मम्मी हे खूप खरट लागतंय म्हणजे पहा लहान मुलांना जे समजतं ते आपल्याला समजत नाही कारण लहान मुले हे अधिक संवेदनशील आणि सृजनशील असतात त्यामुळे लहानपणापासूनच मुलावर सत्याचे संस्कार करा धर्माच्या नावाखाली आम्हाला मूत्र कोणी पाजलं याबद्दल आम्हाला चिड यायला हवी आणि ती चिड आली संत तुकाराम महाराजांना म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात नाही निर्मळ जीवन काय करील साबण तुम्ही ज्या पाण्यामध्ये स्नान करता ते पाणी शुद्ध नसेल तर तुम्ही कोणतं जरी लाईफ बॉय लिरील कोणत्या जरी कंपनीचं साबण घेऊन गेलात तरी तुमचं अंग स्वच्छ होणार नाही तीर्थक्षेत्राच्या जा ठिकाणी जाऊन तुम्हाला कधीही मुक्ती मिळणार नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कष्ट करा प्रयत्न करा वेगळ्या क्षेत्रामध्ये आपला नाव लौकिक मिळवा असं संत तुकाराम महाराज म्हणतात आज आम्ही एकविसाव्या शतकामध्ये आलो विज्ञानाची इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची संगणकाची भाषा बोलतो तरी देखील एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपण काय करतो धावा करतो तेरावी करतो पिंडदान करतो केस कापतो आणि नैवेद्य दाखवतो आणि तो नैवेद्य खाण्यासाठी कोणाची वाट पाहतो कावळ्याची वाट पाहतो आता आपला बाप काय कावळा होता का आपल्या आई काय कावळा होती का कावळ्याची पर्सनलिटी आणि आपल्या आईवडिलांची पर्सेनिटी कोठेतरी साम्य जुळतं का बरं एका कावळ्याने घास शिवला तर आम्ही समजू शकतो पण एकदम पाच कावळ्याने घास शिवला तर हे आमच्या आईची बदनामी आहे का नाही आमच्या वाडवडिलांची बदनामी आहे का नाही याबद्दल आपण चिंतन केलं पाहिजे ते चिंतन संत तुकाराम महाराजांनी केलं आणि संत तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावर पिंडदान हे तो चाळवा चाळवी केले आपणच जेवी आपण पिंडदान करतो त्यासाठी नैवेद्य दाखवतो पण हे तो नैवेद्य आपण खात नाही आणि आपले मयत आई वडील देखील खात नाही तर तो कावळा खातो म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात ही चाळवा चाळवी आहे ही फसवणूक आहे आणि धर्माच्या नावाखाली आपली फसवणूक करणारे ब्राह्मण आहेत यापासून तुम्ही सावध राहावा संत तुकाराम महाराजांनी पिंडदान आकारलं तेरेवी नाकारली आकारली दहावा नाकारला आकारला कावळ्याला नैवेद्य दाखवणं हे साप चूक आहे थोतांड आहे संत तुकाराम महाराजांनी आपल्याला अभंगाच्याद्वारे सांगितले ज्योतिष पंचांग शकुण अपशकोण यावरती देखील संत तुकाराम महाराजांनी भाष्य केलेलं आहे मेळवणी नरणारी शकुण सांगत नानापरी तुका म्हणे मैंद नाही त्यापाशी गोविंद स्त्री पुरुषाला गोळा करून जे भविष्य सांगतात शकुण अपश सांगतात ते मैंद आहेत त्यांच्यापाशी गोविंद नाही असे सांगणारे संत तुकाराम महाराज होते सांगो जाणती शकुन भूत भविष्य वर्तमान त्यांचा अम्मासी कंटाळा पाहो नावडती डोळा म्हणजे भविष्य ज्योतिष शकुन आपशकून मुहूर्त पाहण्याचा आम्हाला कंटाळ आहे ते पाहणे आम्हाला आवडत नाही म्हणजे संत तुकाराम महाराजांनी ज्योतिष पंचांग थोतांडा हे सांगितलं ज्योतिष पंचांग भविष्य शकुन अपशकुन पाहणारे लबाड आहेत ढोंगे आहेत हे संत तुकाराम महाराज निर्भीडपणे सांगत होते प्रत्येक क्षणाचा उपयोग करा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे ज्योतिष भविष्य पंचांग मुहूर्त शकुन अपशकुन हे चुकीचं आहे प्रत्येक क्षणाचा उपयोग करा ज्यांच्या मेंदूत मनात मनगटात आणि मस्तिष्कात सामर्थ्य असतं ती माणसं कधी भविष्य पाहत नाहीत दुबळी भित्री परावलंबी आत्मविश्वास हारून बसलेली माणसं भविष्य पाहतात पंचांग पाहतात संत तुकाराम महाराजांनी ज्योतिषशास्त्र नाकारलं संत तुकाराम महाराजांचे अनेक अभंग अनेक कीर्तनं छत्रपती शिवाजीराजांनी ऐकली म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज संत तुकारबारा यांच्या विचारानं चालले संत तुकाराम महाराजांचे विचार ऐकल्यामुळे छत्रपती शिवाजीराजांची वैचारिक जडणघडण झाली त्यामुळे छत्रपती शिवाजीराजांनी संपूर्ण आयुष्यामध्ये कधी भविष्य पाहिलं नाही कधी पंचांग पाहिलं नाही कधी मुहूर्त पाहिलं नाही कधी शकुण अपशकुन मानला नाही शिवाजीराजांच्या बहुतेक लढाया अमावश्याच्या असाय रात्री असायच्या कारण अंधारा रात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीनं ताबडतोब माघारी फिरता येतं हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तरला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला मुलाचा जन्म पालता झाला तळस पुरोहित म्हणाले मुलाचा जन्म पालथा झाला अपशुकून आहे शांती करा शिवाजी शिवाजीराजांनी सांगितलं अजिबात नाही ज्या आरती माझा मुलगा पालथा जन्मला त्या आरती तो दिल्लीची पातशाही पालथे घातल्याशिवाय राहणार नाही हे उद्गार शिवाजीराजांनी काढले शिवाजी महाराज जर का युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी भटजीकडे गेले असते तर भटजी म्हणाले असते महाराज दोन हजार सातशिवाय मुहूर्त नाही तोपर्यंत सगळा महाराष्ट्र शत्रूंनी लुटून नेला असता शिवाजी महाराज भटमुक्त होते म्हणूनच भयमुक्त होते म्हणूनच शिवाजी महाराज युगपुरुष झाले ज्यांना संत तुकाराम महाराज समजले ते छत्रपती शिवाजी महाराज झाले छत्रपती शिवाजीराजांसारखा युगपुरुष संत तुकाराम महाराजांच्या घडला संत तुकोबरायांनी पायिकांना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना मार्गदर्शन केले त्याला पायिकाचे अभंग म्हणतात आपणा राखोणी ठकावे आणि क घ्यावे सकळी क हरुणीया या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज म्हणतात स्वतःचे रक्षण करून शत्रूला पराभूत करतो तोच खरा सैनिक म्हणजे शिवरायांची युद्धनीती आपणाला संत तुकाराऱ्यांच्या अभंगात सापडते जोपर्यंत तुम्हाला लढता येईल तोपर्यंत लढा परंतु तुमचा जीव संकटात आहे हे तुम्हाला समजल्याबरोबर तुम्ही जोराणी माघारी फिरा हे संत तुकाराम महाराज आणि शिवाजीराजेंचं तत्त्वज्ञान होतं मोडेल पण वाकणार नाही म्हणजे आपण मोडा असा विचार संत तुकारे आपल्या अभंगाद्वारे दिला नाही तर आपण राखोणी ठकावे आणि कळी करुनिया पाई का निराळा नाही स्वामी स्थळा गेल्या विण म्हणजे जोपर्यंत स्वामी नियोजित ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत पाईक आपली जागा न सोडता शत्रूला रोखून धरतो हे संत तुकाराम महाराजांनी पायिकांना म्हणजे सैनिकांना म्हणजेच मावळ्यांना मार्गदर्शन केलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणणाऱ्या संत तुकोबरायांच्या वैचारिक आंदोलनामुळेच तळहातावर प्राण घेऊन लढणारे असंख्य मावळे स्वराज्यामध्ये तयार झाले तुकाराम महाराज दैववादी नव्हते प्रयत्नवादी होते संत तुकाराम महाराजांची दैववादाच्या बाबत काय भूमिका होती हे त्यांच्या विचारावरून आपल्या लक्षात येईल संत तुकाराम महाराज म्हणतात देव सारावे परते संत पुजावे आरते संताचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म तयांची स्वाधीन दैवत असती तरी का मरती त्यांची पुरे संत तुकाराम महाराजांनी सवाल केला की पुजाऱ्यांच्या भटजीच्या ताब्यात देव आहेत तरी त्यांची मुलं का मरतात तरी ते दुःखी का तरी त्यांना मरण का येतं ते अमर का राहत नाही असा सवाल विचारला संत तुकाराम महाराजांनी संत तुकाराम तुकारा महाराज प्रयत्नवादी विज्ञानवादी होते दैववादी नव्हते त्यांनी हेंदरी मेंदरी दैवते नाकारली नवे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई गणोबा विकराळ लाडू मोदकाचा काळ वेताळे फेताळे जळो त्याचे तोंड काळे तुकामणे चित्ती धरा रोखुमाईचा पती संत तुकाराम महाराजांनी ही दैवते नाकारली पंढरीच्या पांडुरंगाचे स्मरण करा हे पुन्हा पुन्हा संत तुकाराम महाराज सांगतात बळीराजाला ठार मारणाऱ्या वामनावर संत तुकाराम महाराजांनी कडाडून हल्ला केला बळी सर्वस्वे कर। उदार जेणे उभारीला करुणी कहार तो पाताळी घातला बळीराजा हा अत्यंत लोकप्रिय आणि उदार अंतकरणाचा राजा होता त्या बळीराजाला वामन नावाच्या ब्राह्मणाने ना कट करून ठार मारले त्या वामनाचा समाचार संत तुकवराने अभंगाद्वारे घेतला बळीराजाला ठार मारणाऱ्या वामनाचा देव म्हणून ब्राह्मणाने प्रचार केला वामन आपला महापुरुष होऊ शकतो का बळीराजा आपला महापुरुष होऊ शकतो बळीराजाच आपला महापुरुष आहे हे संत तुकवर यांनी निसंदिग्धपणे आपल्याला सांगितले देव आहे असा वधवावी वाणी नाही असा मणी अनुभवावा देव आहे असं लोकांना जरूर सांगावं परंतु खरंच देव आहे का नाही हे मात्र अनुभव घ्या यासाठी विचार करा अभ्यास करा याबाबत या धर्मशास्त्राचे गाडे अभ्यासक डॉक्टर आह साळुंके यांचं बळीवंश नावाचं पुस्तक आलेलं आहे त्या आपण जरूर वाचावं वा। देव या शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण देव म्हणजे ब्राह्मण दैववादी असणे म्हणजे ब्राह्मणवादी असणे परंतु शंकर बळी ज्योतिबा खंडोबा पंढरीचा पांडुरंग तुळजा भवानी हे आपले महापुरुष महामाता आहेत देव आहेत तुकाराम महाराजांचा देव कशात होता तुकाराम महाराजांची देवाबद्दल काय संकल्पना होती तर संत तुकाराम महाराज म्हणतात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो तो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा गोरगरीबांना आपले म्हणणारा जो साधू आहे त्याच्याजवळ देव पाहावा तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे आई वडील हे देवापेक्षा महान आहेत आई वडिलांची सेवा करा त्यामध्येच खरी भक्ती आहे संत तुकाराम महाराज हे अशा पद्धतीचे म्हणजे परंपरागत जो आपल्या देवाच्याबद्दल संकल्पना आहे तशा पद्धतीचा दैववाद संत तुकाराम महाराजांचा नव्हता तर संत तुकाराम महाराज विज्ञानवादी प्रयत्नवादी होते वास्तववादी संत तुकाराम महाराज होते या उलट देवाचं नाव घेऊन बहुजन समाजाला कष्ट करायना श्रम करायना शेतकऱ्यांना फसवणाऱ्यांना मात्र संत तुकाराम महाराजांनी धारेवरती धरले संत तुकाराम महाराजांच्या काळात ब्राह्मण सोडून इतर जातींना ज्ञानाचा अधिकार नव्हता त्यामुळे ब्राह्मण नसणे म्हणजे आपण जगण्याच्या लायकीचे नाही असा न्यूनगंड जनतेमध्ये होता ब्राह्मण सोडून कोणीही श्रेष्ठ नाही असा लोकांचा समज होता म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत असा पगडा लोकांवर होता अशा काळात मोठ्या अभिमानाने संत तुकाराम महाराज म्हणतात बरा देवा कुणबी केलो नाही तरी दंभेचे असतो मेलो म्हणजे कुणब्याच्या म्हणजे मराठ्यांच्या घरात जन्मलो याचा मला अभिमान आहे ब्राह्मणांच्या घरात जन्मलो असतो तर अहंकाराने मातलो असतो असे तुकाराम महाराज म्हणतात याद्वारे संत तुकारमारांनी रयतेला ब्राह्मण नसणे व बहुजन असणे श्रेष्ठपणाचे आहे असे सांगून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला संत तुकाराम महाराज समतावादी होते अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ संत तुकाराम महाराज म्हणतात सर्वांची जडणघडण सारखीच आहे त्यामुळे भेदाभेद बाळगणे अमंगळ आहे शुद्धाशुद्ध निवडे कैसे चर्म मांस भिन्न नाही संत तुकाराम महाराज म्हणतात सर्वांची त्वचा सर्वांचे रक्त आणि मांस सारखेच असल्यामुळं शुद्ध आणि अशुद्ध निवडणार कसे असा प्रश्न संत तुकाराम महाराज विचारतात वर्णाभिमाने कोण झाले पावण ऐसे द्या सांगून मज लागी तुकाराम महाराज म्हणतात वर्ण अहंकाराने कोण पूर्णत्वाला पोहोचला हे मला सांगा मुंग्या आणि राव आम्हा सारिकाची जीव सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती मुंग्या आणि राजा समान आहेत सोने आणि माती मला समान आहेत म्हणजे संत तुकाराम महाराजांची समता ही उच्च कोटीची समता होती एका वेळेस मुंगे आणि राजा आले तर दोघेही मला समान आहेत ही संत तुकाराम महाराजांची समता कोठे आणि आजचे महाराज पहा तुम्ही सत्यसाईबाबा बाबांना जर का विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर भेटायला गेले तर हे बाबा विलासरावांच्या आणि शिवराज पाटलांच्या हातामध्ये सोन्याची चैन देतात जर का एखादा गरीब भक्त बाबांना भेटायला गेला तर त्या गरीब भक्ताच्या हातामध्ये बाबा राख देतात म्हणजे तुझ्या जीवनाची अशीच राख व्हावी श्रीमंताच्या हातामध्ये सोन्याची चैन आणि गरिबांच्या हातामध्ये राख देणारे महाराज आमचे मुक्तीदाते होतील का कदापि नाही अशा धर्माच्या नावाखाली फसवणाऱ्या महाराजांच्या बद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात विद्या अल्प परी गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञानी कोण आहे अंगे भरला ताटा ते मानिना म्हणजे जगात माझ्यासारखा कोणी नाही असा ताटा असणारे ज्ञानाने अल्प असतात पण गर्व मात्र मोठा असतो अशा अल्पज्ञानी परंतु गर्व शिरोमणी असणाऱ्या महाराजांचा संत तुकाराम महाराज धिक्कार करतात अल्पज्ञानी आणि गर्व मोठ्या असणाऱ्या महाराजांच्या बद्दल संत तुकाराम महाराज लिहितात कोडी याचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान अहंकारी माणसाचं ज्ञान म्हणजे कोड फुटलेल्या माणसासारखं आहे मुके संगे ब्रह्मज्ञान जनलोकाची कापितो मान ज्ञान सांगतो जणासी नाही अनुभव आपणासी कथा करितो देवाची अंतारी अशा लोभाची संत तुकाराम महाराज म्हणतात देवाचं नाव घेऊन जे ब्रह्मज्ञान सांगतात ते मात्र प्रत्यक्षात प्रजेची माणस कापतात लोकांना ज्ञान सांगतात परंतु स्वतःला मात्र अनुभव नाही लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडा पाषाण देवाची कथा करतात परंतु मनामध्ये मात्र पैशाच्या अभिलाषा बाळगतात अशा महाराजांच्या बद्दल तुकारा संत तुकाराम महाराज म्हणतात कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभरी पोट्यासाठी हिंडती दारोदार आजचे बुवा बापू कापू महाराज म्हणजे वितभर पोट्यासाठी दारोदार फिरणारे असे असे महाराज आहेत असं संत तुकाराम महाराज म्हणतात पंडित म्हणतात थोरं सुख परी पाहता अवघा मूर्ख संत तुकाराम महाराज म्हणतात पंडित म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप ज्ञानी आहे जगातील सगळं ज्ञान ह्या पंडिताकडेच आहे म्हणजे याच्यासारखा जगात कोणीही ज्ञानी नाही अशा पद्धतीचा आपला भाव होतो परंतु ज्यावेळेस तुम्ही पंडिता प्रत्यक्षात पंडिताच्या सानिध्यात राहाल ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात पंडिताला पाहाल त्यावेळेस पंडितासारखा जगात कोणी मूर्ख नसतो असं संत तुकाराम महाराज निसंदिग्धपणे आपल्याला सांगतात कथा करून या दावी प्रेमकळा अंतरी जिवाळा कुकर्माचा गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी तयाच्या अंतरी कामलोभ तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही, नाही। म्हणजे जे कथा करून प्रेमकळा दाखवतात परंतु त्यांच्या अंतकरणाचा जर का तुम्ही ठाव घेतला तर त्यांच्या अंतकरणामध्ये पूर्ण कुकर्म भरलेलं असतं त्यांच्या मनामध्ये पूर्ण काळेपणा असतो गोसाव्याचं रूप धारण करतील परंतु त्यांची नजर मात्र परस्त्रीकडे असते त्यांच्या अंतकरणामध्ये लोप भरलेला असतो अशा महाराजांच्याकडे गोविंद नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात अशा महाराजांचं वर्णन करताना संत तुकाराम महाराज पुढं म्हणतात बक ध्यानधरी सोंग करुणी मासे मारी बगळा ज्या पद्धतीनं सारखा पाण्यामध्ये उभा राहतो परंतु मासा दिसल्याबरोबर मासेची शिकार करतो तसे या समाजामध्ये अनेक लोक साधूचं रूप धारण करतात आणि प्रजेला फसवतात म्हणजे संत तुकाराम महाराज उपेक्षितांच्या बाजूने उभे होते संत तुकाराम महाराज गरिबांच्या बाजूने उभे होते संत तुकाराम महाराज शोषितांच्या बाजूने उभे होते आणि शोषण करणाऱ्यावरती हल्ला करणारे संत तुकाराम महाराज होते संत तुकाराम महाराज म्हणतात वाढून जटा फिरे दाही दिशा तरी जंब वेशा सहज स्थिती केस वाढवून जे दहा दिशाला फिरतात त्यांच्यात आणि माकडामध्ये काही फरक नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज पुढे खूप मोठं प्रबोधन करतात आपल्याला सत्याचा मार्ग दाखवतात संत तुकाराम महाराज म्हणतात भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा कायपंत संत तुकाराम महाराज म्हणतात कुत्र भगव झालं म्हणून ते ज्ञानी होऊ शकत नाही म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात भगव्यावरती तुम्ही जाऊ नका एकादा भटजी एकादा ब्राह्मण भगवी कपडे घाईल भगवा झेंडा घेईल आणि तुमच्याकडे येईल मग तुम्ही भगवा झेंडा पाहिल्यानंतर आणि भगवी वस्त्र पाहिल्यानंतर त्याच्या मागे जाल तर तो तुम्हाला फसवी म्हणजे भटजी काय करतो भगवा झेंडा घेतो भगवी कपडे घालतो आपल्याकडे येतो आणि आपल्याला फसवतो म्हणून यापासून सावध राहा म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलं भगवा झेंडा हा शंकराचा आहे भगवा झेंडा बळीराजाचा आहे भगवा झेंडा संत नामदेवाचा भगवा झेंडा संत तुकारामाचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजीराजांचा भगवा झेंडा छत्रपती संभाजीराजांचा आहे भगव्याचा आणि ब्राह्मणांचा काही संबंध नाही परंतु ब्राह्मण काय करतो भगवा झेंडा घेतो आपल्या वस्तीमध्ये येतो आणि आपल्याला वापरतो म्हणून आपल्या लोकांचा वापर होऊ नये आपल्या लोकांनी ब्राह्मणांवरती विश्वास ठेवू नये यासाठी साडेतीनशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा ते त्या अनुभवाचा काय पंथ संत तुकाराम महाराज फसवणाऱ्या महाराजांना उद्देशून म्हणतात असे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणते साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करते पाप दावणी वैराग्याची कळा भुगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती जे आपल्याला धर्माच्या नावाखाली शोषण करतात असे महाराज म्हणजे भोंदू आहेत वेगवेगळे कुकर्म करून स्वतःला साधू म्हणतात अंगाला राख लावतात परंतु आतून पाप करतात वरून वैराग्याचे कळा दाखवतात आम्ही पूर्ण ज्ञानी आहोत असा प्रचार करतात हटयोगी आहोत असा प्रचार करतात परंतु सर्व विषयाचा आस्वाद घेतात तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात अत्यंत पोटतिडकीनं सांगतात तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती अशा भोंदू महाराजांपासून तुम्ही सावध व्हा त्यांची संगत सोडा अभक्त ब्राह्मण जळो त्याची तोंड काय त्याची रांड प्रसवली अशा महाराजांना संत तुकाराम महाराज म्हणतात काय करुणी पठन केली अहंता जतन अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान तुका म्हणे लंड त्याच्या हनोनी फोडा तोंड अंगी ज्ञानपणाची मस्ती तुका म्हणे गाडवल्या का जे ते भेटेल ते ठोका तुका म्हणे तुची वेडा त्याच्या हनोनी थोबाड फोडा धर्माच्या नावाखाली जे तुमचं शोषण करतात जे तुम्हाला नाडतात जे तुम्हाला फसवतात त्यांच्याशी संबंध तोडा म्हणून संत तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात ब्राह्मणांचा संबंध तोडा हे संत तुकाराम महाराज पुन्हा पुन्हा सांगतात ब्राह्मणांचा आणि आपला धर्म एक नाही असे म्हणणारे संत तुकाराम महाराज हे खरे धर्मपुरुष होते धर्म म्हणजे काय धर्माचं भाष्य तत्वज्ञान म्हणजे काय हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे सांगितलेलं आहे पाप पुण्याची संकल्पना संत तुकाराम महाराजांनी सांगितली विटाळतो तो परद्रव्य परणारी येथून जो दूर तो सोहळा म्हणजे दो परस्त्री आणि दुसऱ्याचे धन यापासून जो अलिप्त राहतो तोच खरा सोहळा संत तुकाराम महाराजांची अहिंसा ही वीराची अहिंसा होती संत तुकाराम महाराजांची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नव्हती संत तुकाराम महाराज म्हणतात दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दाळनं कंटकाचे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नायनाट करणे हीच खरी अहिंसा संत तुकाराम महाराजांची होती म्हणजे संत तुकाराम महाराजांची अहिंसा आणि गांधीजींची अहिंसा यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे गांधीजींच्या अहिंसेमुळं समाज गुलाम होऊ शकतो परंतु संत तुकाराम महाराजांच्या अहिंसेमुळं कोणी गुलामी होऊ शकत नाही आणि कोणी कोणावरती अन्याय करू शकत नाही म्हणजे संत तुकाराम महाराजांची अहिंसा ही योग्य अहिंसा होती संत तुकाराम महाराजांनी पुढं सांगितलं भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने भिक्षापात्र अवलंबणे हे लाजीरवाण जीवन आहे भीक मागून जगणं याची लाज वाटली पाहिजे लोकांना असं संत तुकाराम महाराज म्हणतात कष्ट करून जागा प्रयत्न करून जागा भीक मागून जगू नका हे संत तुकाराम महाराजांनी पुरोहित शाहीला उद्देशून काढलेले उद्गार आहे पाप पुण्याची भीती घालून ब्राह्मणाने या देशातील जनतेचे शारीरिक मानसिक आणि आर्थिक शोषण केलेले आहे ब्राह्मणांना खुश ठेवणे म्हणजे पुण्य आणि त्यानं दुखावणे म्हणजे पाप अशी ढोबळ संकल्पना पाप पुण्याबद्दल आहे परंतु संत तुकोबरायांनी पाप पुण्याचा खरा अर्थ आपल्यापुढे ठेवला परपिडा ते पाप परोपकार ते पुण्य दुसऱ्याला त्रास देणे हे पाप आहे आणि एकमेकांना मदत करणे हेच खरे पुण्य आहे असा व्यापक आणि मानवतावादी अर्थ पाप पुण्याचा संत तुकोबरायांनी सांगितला ब्रह्म ब्रह्मदेव ब्रह्मज्ञान अहम ब्रह्मास्मी या शब्द घोटाळ्यात ब्राह्मणा जनतेला फसविले त्याचा समाचार घेताना संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ब्रह्म अवगा भ्रम विषयाचा ब्रह्म म्हणजे केवळ शब्दांचं खेळ आहे आणि विषयांचा भ्रम आहे तुका म्हणे आम्ही विधीचे जणीते ते स्वयंभू आई ते केले न हो आम्ही तर ब्रह्मदेवाचे बाप आहोत आम्ही स्वयंभू आहोत असे रोखठोक सांगणारे संत तुकाराम महाराज एक धाडसी संत होते नम्र झाला भूता त्याने कोंडील्यानंतर ज्याच्या अंगी नम्रता असते त्याच्याजवळ जगाला जिंकण्याचं सामर्थ्य असते असंही संत तुकाराम महाराज सांगतात संत तुकाराम महाराजांनी प्रजेला खरे प्रबोधन केले संत तुकाराम महाराज हे खरे बोलणारे होते बरे बोलणारे होते संत तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले ते पुरस्कार मिळवण्यासाठी नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी लिहिले संत तुकाराम महाराजांनी ही अभंग निर्मिती केल्यानंतर खरं प्रबोधन केल्यानंतर देहू परिसरातील आणि पुणे परिसरातील ब्राह्मण खवळले मंबाजी भट आणि रामेश्वर भट या दोन ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराजांच्या विरोधात कटकारस्थाने केली संत तुकाराम महाराजांच्या विरोधात पुण्यातील ब्राह्मणांकडे मंबाजी भट आणि रामेश्वर भटांनी तक्रार केली संत तुकाराम महाराज हे कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे मराठा समाजातील आहेत तरी देखील ते भाष्य करतात धर्मत तत्वज्ञानावरती भाष्य करतात धर्मतत्वज्ञानाची भाषा बोलतात अभंग निर्मिती करतात हे धर्मबाह्य आहे ब्राह्मण सोडून कोणी प्रबोधन करू नये लेखन करू नये हा ब्राह्मणाने केलेला कायदा होता हा मनुस्मृतीचा कायदा होता तो ब्राह्मणांचा कायदा तोडून संत तुकाराम महाराजांनी प्रबोधनाने लेखन केल्यानंतर ब्राह्मणाने संत तुकाराम महाराजांच्या विरोधात खटला दाखल केला संत तुकाराम महाराजांची जमीन जप्त केली संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वया इंद्रायणीमध्ये बुडवल्या त्या बुडवलेल्या वह्या परत कधी वरती आलेल्या नाही त्यामुळे जैशा पाण्यावरती लाह्या तैशा तारियेल्या वह्या हा अभंग प्रक्षिप्त आहे संत तुकाराम महाराजांच्या बुडवलेल्या वह्या परत कधी वरती आलेल्या नाहीत मग संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला मिळाली कशी तर संत तुकाराम महाराजांचे अनेक शिष्य होते त्यापैकी संताजी जगणाडे हे एक संत शिष्य होते ह्या संताजी जगणाडे आणि संत तुकाराम महाराजांच्या भावांनी मुलांनी गावागावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन ज्या ज्या लोकांचे अभंग मुखदगत होते त्या अभंग पुन्हा लिहून काढले काय अभंगाच्या प्रती आणि गावामध्ये होत्या त्या अभंगाच्या प्रती गोळा केल्या आणि सगळे अभंग संताजी जगनाडे यांनी संकलित केले आणि तीच आजची गाथा आहे संताजी जगनाडे यांनी संत तुकाराम महाराजांची गाथा जिवंत केली वाचवली त्यांच्यामुळे तरली म्हणून ब्राह्मणांनी पुढे संताजी जगनाडे आणि मराठ्यांमध्ये वैरभाव निर्माण व्हावा यासाठी काही म्हणी निर्माण केल्या त्यापैकी कुंब्यानी तेल्याचं तोंड पाहू नये अशी परंपरा ब्राह्मणांनी निर्माण केली कारण संताजी जगणारे हे तेली कुटुंबातील होते एका तेली समाजातील व्यक्तीमुळे संत तुकाराम महाराजांचे म्हणजेच मराठा समाजातील एका संताचे अभंगा जिवंत आहेत या दोन समाजामध्ये कायमचं वैर निर्माण व्हावे यासाठी ब्राह्मणांनी अनिष्ट परंपरा अनिष्ट प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली संत तुकाराम महाराजांच्या नावावरती अनेक अभंग निर्माण केले संत तुकाराम महाराजांच्या वरती ते खपवायला सुरुवात केले नावावरती संत तुकाराम महाराजांच्या नावावरती अभंग काही खपवायला सुरुवात के केली संत तुकाराम महाराज ढगमगले नाहीत संत तुकाराम महाराज खचले नाही तुकाराम महाराज लढणारे होते रडणारे नव्हते याबाबत संत तुकाराम महाराजांच्या चरित्राचे गाडे अभ्यासक धर्मशास्त्राचे थोर संशोधक डॉक्टर आहा साळुंकेसर म्हणतात संत तुकाराम महाराज हे पलायनवादी मरणवादी व वा, पराभववादी नव्हते तर ते जिजी विशू आणि गिशू होते युसू म्हणजे युद्ध करू इच्छिणारे होते जिजिविषू म्हणजे जीवन जगू इच्छिणारे आणि गिशू म्हणजे विजय मिळवू इच्छिणारे होते संत तुकाराम महाराज स्वतः श्रीमंत शेतकरी होते त्यामुळे ते दुसऱ्याच्या शेतावरती राखण करण्यासाठी जात नव्हते संत तुकाराम महाराजांची पत्नी तुकारामाच्या खांद्याला खांदा लावून साथ देत होत्या त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या घरामध्ये कोणताही अंतर्गत कलह नव्हता संत तुकाराम महाराजांची कन्या भागीरथी या भागिरतीने अनगडशहाच्या कटोऱ्यामध्ये भिक्षा टाकल्याबरोबर अनगड शहाचा कटोरा संपूर्ण भरला अशी कथा सांगितली जाते म्हणजे संत तुकाराम महाराज जर का गरीब असते तर त्यांनी भिक्षा वाढली असती का म्हणजे संत तुकाराम महाराज श्रीमंत होते शिष्य हे सिद्ध होते परंतु संत तुकाराम महाराज हे भिक्षा वाढणे आणि भिक्षा मागणे याच्या विरोधात होते भिक्षा पात्रा अवलंबणे जळो जिने लाजीरवाणे भिक्षा मागून जगणं ही लाजीरवाणी बाब आहे असं म्हणणारे संत तुकाराम महाराज हे कधीही दरिद्री नव्हते गरीब नव्हते तर श्रीमंत होते संत तुकाराम महाराजांची बदनामी करण्यासाठी अवमान करण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या अनेक कथा रामदासी पंथांनी म्हणजेच ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या आहेत संत तुकाराम महाराजांच्या नावावरती अनेक चमत्कार निर्माण केलेले आहेत पण स्वतः संत तुकाराम महाराज हे चमत्काराच्या विरोधात होते संत तुकाराम महाराजांच्या जीवनाबद्दल अनेक चमत्कार सांगितले जातात त्याच पद्धतीनं त्यांच्या मृत्यूबद्दल देखील अनेक प्रवाह आहेत संत महाराजांचा शेवट कसा झाला याबद्दल देखील समाजामध्ये अनेक प्रकारची मतमतांतरे आहेत परंतु आपण त्याबद्दल विचार करू संत तुकाराम महाराजांचा मृत्यू सोळाशे पन्नास साली झाला ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस संत तुकाराम महाराजांचे वय बेचाळीस वर्षाचे होते म्हणजे संत तुकाराम महाराज अत्यंत तरुण होते बेचाळीस वर्ष वय हे वार्धक्याचं वय नाही नैसर्गिकदृष्ट्या मृत्यू येण्याचं वय नाही किंवा ह्या जीवनाचा कंटाळा येण्याचं देखील वय नाही तर मग संत तुकाराम महाराज वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला कसा काही चरित्रकार संत तुकाराम महाराज सदैव हो वैकुंठाला गेले असे सांगतात काही चरित्रकार संत तुकाराम महाराजांची हत्या झाली असे सांगतात याबाबत संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे काही बोध होतो का ते आपण थोडे पाहूया संत तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत संत तुकाराम महाराज म्हणतात थोड्यासाठी राग आला जीव दिला गंगेत त्यासी परलोकी नाही मुक्ती अधोगती चुकेन संत तुकाराम महाराज म्हणतात थोडा जरी राग आला आणि आपण जर आत्महत्या केली तरी त्याला जगात कोठेही मुक्ती मिळत नाही म्हणजे आत्महत्या करणं संकटातून पळून जाणं हे संत तुकाराम महाराजांना मान्य नव्हतं संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात घेऊणी धरणे बैसती उपवासी हट अम्मापासी नाही तैसा संत तुकाराम महाराजांनी उपवास करणे हटयोग करणे हिमालयामध्ये तपश्चर्या करत बसणे हे नाकारलेलं आहे म्हणजे संत तुकाराम महाराजांनी उपवास हटयोग हे नाकारलेलं आहे त्यामुळे संत तुकाराम महाराज हिमालयामध्ये गेले काशीला निघून गेले ह्या ज्या कथा सांगितल्या जातात त्या कथा निराधार आहेत संत तुकाराम महाराज म्हणतात नको सांडू अन्न नको सेवू वण संत तुकाराम महाराज म्हणतात अन्न त्याग करण्याची गरज नाही वनामध्ये जाण्याची गरज नाही हे तुमचं जीवन इतकं सामर्थ्यशाली आहे हे जीवन इतकं आनंददायी आहे या जीवनामध्ये तुम्ही संघर्ष करा या जीवनामध्ये जर का संघर्ष केला तर तुम्हाला सहज सुख मिळेल म्हणजे यावरून संत तुकाराम महाराज हे पलायनवादी नव्हते वनामध्ये जाणारे नव्हते तपश्चर्या करणारे नव्हते म्हणजे आपली प्रजा बुडत असताना त्यांना वाऱ्यावरती सोडून कोणत्या तरी गुहेत जाऊन योग हटयोग करणारे देखील संत तुकाराम महाराज नव्हते तुकाराम महाराज म्हणतात धन्य धन्य मृत्यू लोक हा परलोक येते भोगू फळे वैकुंठीची संत म्हणतात हा जो मृत्यूलोक आहे हा जो आपला जन्म आहे हा जो या ठिकाणचे लोक आहेत या ठिकाणचे लोक हा मृत्यूलोक हाच इहलोक आहे हेच सर्वस्व आहे तुम्हाला जी काही फळं पाहिजे असतील ती सगळी फळं तुम्हाला या मनुष्य देहामध्येच याच जीवनामध्ये मिळतात म्हणजे एका अर्थाने संत तुकाराम महाराजांनी पारलौकिक जीवन नाकारलेलं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा संत तुकाराम महाराज म्हणतात हे सुखी जीवन सोडून हे आनंददायी जीवन सोडून जो मुक्तीसाठी भक्ती करतो तो करंट असतो हा हीच सुखाची वाट आहे मनुष्य जन्म हीच खरी सुखाची वाट आहे येथे मिळतो दही भात वैकुंठे ते नाही मात तुम्हाला या मनुष्य देहामध्ये या मानवी जीवनामध्ये दही भात तर मिळेल पण वैकुंठामध्ये त्याची देखील खात्री नाही तुम्हाला हे दही भात देखील वैकुंठात मिळणार नाही म्हणजे पहा एका बाजूनी आपल्याला अनेक कथा कादंबऱ्या पुराणं याद्वारे आपल्याला स्वर्गाच्या ठिकाणी वैकुंठाच्या ठिकाणी कल्पवृक्ष आहे चिंतामणी आहे कामधेणू नावाची गाय आहे म्हणजे तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा तुमची चिंतामणी तुम्हाला भेटल्यानंतर मिळेल कल्पवृक्षाखाली जर का बसलात तर तुम्हाला जगातील सगळी सुख तुम्हाला मिळतील कामधेणू नावाची गाय तुम्हाला जर का भेटली तर तुमच्या मनामध्ये जी काम इच्छा आहेत जे काही इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा तुमच्या परिपूर्ण होतील परंतु ही कल्पवृक्ष कामधेनू आणि चिंतामणी स्वर्गात आणि वैकुंठात आहे तर तो, तो प्राप्त करण्यासाठी तुम्हाला स्वर्गात आणि वैकुंठात जावं लागेल आणि स्वर्गात आणि वैकुंठात जाण्यासाठी या जीवनामध्ये तुम्ही नामस्मरण करा तपश्चर्या करा पूजापाठ करा देवपूजा करा ब्राह्मणांना दक्षिणा द्या शांती करा नारायण नागबळी करा आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काम कल्पवृक्ष कल्पृक्ष आणि चिंतामणी मिळेल अशा पद्धतीचं आमिष दाखवलं जातं म्हणजे गरिबांना स्वर्गाचं आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी ब्राह्मणांनी ह्या बनावट कथा निर्माण केलेल्या आहेत पण संत तुकाराम महाराज याचं खंडन करतात येथे मिळतो दही भात वैकुंठी ते नाही मात तुम्हाला या मनुष्य देहामध्ये पृथ्वीवरती या मृत्यूलोकावरती मृत्यूलोकामध्ये तुम्हाला दही भात तर मिळेल पण वैकुंठात तुम्हाला त्याची देखील गॅरंटी नाही दही भात देखील तुम्हाला वैकुंठात मिळणार नाही म्हणजे हे थोतांड आहे म्हणजे ज्या संत तुकाराम महाराजांनी वैकुंठातलं ऐश्वर नाकारलं वैकुंठामधल्या सगळ्या बाबी निराधार आहेत हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं संत तुकाराम महाराज म्हणतात भय नाही जन्म घेता मोक्षपदा हणो लाता मला ह्या मनुष्य देहाचं भीती नाही मला मोक्ष नको आहे मला देह हवा मला जीवन हवं पण मला मोक्षाची गरज नाही मोक्षाला लाता घाला मोक्षपदा हणो लाता असं संत तुकाराम महाराज निर्भीडपणे सांगतात म्हणजे संत तुकाराम महाराजांनी मोक्ष नाकारला वैकुंठ नाकारला मुक्ती नाकारली परलोक नाकारला संत तुकाराम महाराजांनी पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता तुकाराम महाराज म्हणतात मला सायुज्य पदाची गरज नाही सायुज्यपद हे मोक्षातील अत्युच्च पद आहे समीपता सलोखता सलीलता आणि सायुज्यता हे मोक्षाचे चार प्रकार ब्राह्मणाने केलेले आहे म्हणजे मोक्षाचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे क्लास वन मोक्ष क्लास टू मोक्ष क्लास थ्री मोक्ष आणि क्लास फोर्थ मोक्ष तो सायुज्यपद हे मोक्षाचं अत्युच्च पद आहे ते अत्युच्च पद संत तुकाराम महाराज ना करतात तुका म्हणे आता मजन लगे सायुज्यता संत तुकाराम महाराज म्हणतात मला सायुज्यपदाची गरज नाही मला हे मनुष्य देह हवा मला हे मानवी जीवन अत्यंत प्रिय आहे या मानवी जीवनामध्येच तुम्ही क्रांती करू शकता सुख दुःख काय हवं ते तुम्ही दुःखी असाल तर प्रयत्न करून तुम्ही सुखी होऊ शकता म्हणजे मानवी जीवन तुकारा हुआ 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 हो संत तुकाराम महाराजांना हवा हवं होतं म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सायुज्यपद नाकारलं मोक्ष नाकारला वैकुंठ नाकारला परलोक नाकारला ते संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असतील का याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे म्हणजे संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ नाकारला त्यामुळे ते सदैव वैकुंठाला गेले ही निराधार कथा आहे ही बनावट कथा आहे मग काय झालं संत तुकाराम महाराजांचं वयाच्या बेचाळीसा वर्षी संत तुकाराम महाराज गेले कसे गेले कुठे कारण संत तुकाराम महाराजांचा जो संघर्ष सुरू होता तो माणवमुक्तीचा संघर्ष होता गरिबांच्या बाजूनी संत तुकाराम महाराज उभे होते खरं काय ती लोकांना सांगत होते धर्मशास्त्राचा अर्थ उलगडून देत होते आणि यामुळे पिढ्यान पिढ्या गरिबांच्या अज्ञानावरती या कष्टकरी श्रमकरी रयतेच्या अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांडाचा फायदा घेऊन जगणारे ब्राह्मण यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे ते संत तुकाराम महाराजांच्या विरोधात उभे राहिले संत तुकाराम महाराजांची जमीन जप्त केली होती तुकाराम महाराजांच्या अभंग ब्राह्मणांनीच बुडवलेले होते heard... तुकाराम महाराजांच्या विरोधात बरीचशी कट कार्यस्थान ब्राह्मणांनी केलेली होती त्यामुळे संत तुकाराम महाराजांचा संघर्ष हा एका खूप मोठ्या शत्रूबरोबर सुरू होता हजार वर्षापासून गुलाम बनवणाऱ्या वैदिक व्यवस्थेच्या विरुद्ध संत तुकाराम महाराजांचा संघर्ष सुरू होता त्यामुळे संत तुकाराम महाराजांची हत्या ब्राह्मणानेच केली मंबाजी भट रामेश्वर भट यांनी आणि काही मारेकरी घालून संत तुकाराम महाराजांची हत्या केली हे सिद्ध होतं संत तुकाराम महाराजांची हत्या झाली म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अवमान झाला असं नव्हे आपण संत तुकाराम महाराजांची हत्या झाली ह्या ऐतिहासिक पुराव्याद्वारे सिद्ध करतो याचा अर्थ संत तुकाराम महाराजांचा आपण अवमान करतो असं कृपया कणी समजून घेऊ नये कारण जगात अनेक महापुरुषांच्या हत्या झालेल्या आहेत म्हणून त्यांच्या योग्यतेला तडा गेलेला नाही छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या चौदा वर्षी बुधभूषण नख भेदानी सात शतक हे चार ग्रंथ लिहिले म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी छत्रपती संभाजीराजांची मनुस्मृती संहितेप्रमाणे औरंगजेबामार्फत हत्या केली निर्दयपणे हत्या केली संभाजीराजांची जीभ कापली डोळे काढले कानामध्ये शिसव होतं शरीराचे तुकडे तुकडे केले मनुस्मृती आणि आद्य शंकराचार्याने ब्रह्मसूत्रावरचं जे भाष्य लिहिलंय त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की ब्राह्मण सोडून कोणी संस्कृत वाचलं पाहिलं ऐकलं तर त्याची जीभ कापावी कानामध्ये शिसव होतावं हो, शरीराचे तुकडे तुकडे करावेत डोळे काढावेत संभाजीराजांनी संस्कृत वाचलं होतं संस्कृत पाहिलं होतं संस्कृतमध्ये उत्तम प्रकारचा बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून संभाजीराजांच्या हत्या मनुस्मृती संहितेप्रमाणे हलहाल करून औरंगजेबामार्फत हत्या केलेल्या ब्राह्मण थेट कधीच लढत नाहीत ते इतरांचा वापर करतात त्याच पद्धतीनं संभाजीराजांचा काळ आणि संत तुकाराम महाराजांचा काळ एकाच शतकातील काळ आहे तत्पूर्वीच संभाजीराजांच्या पूर्वीच संत तुकाराम महाराजांनी तुकारा संस्कृत मराठी वेगवेगळ्या भाषेवरती प्रभुत्व मिळवलेलं होतं त्यावरती भाष्य केलेलं होतं स्वतंत्र अभंग निर्मिती केली होती म्हणून ब्राह्मणाने अत्यंत निर्दयपणे संत तुकाराम महाराजांचा शेवट केला संत तुकाराम महाराजांची हत्या झाली हे जर का देहूतील लोकांना आणि महाराष्ट्रातील प्रजेला रैतेला समजलं असतं तर त्याच काळात संत तुकाराम महाराजांचे मारेकरी पकडले असते आणि त्यांना शिक्षा वारकऱ्यांनी केली असती म्हणून संत तुकाराम महाराजांचे मारेकरी सापडू नयेत संत तुकाराम महाराजांचा शेवट कसा झाला हे लोकांना समजू नये म्हणून ब्राह्मणांनी संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले अशा पद्धतीच्या कथा निर्माण केल्या संत तुकाराम महाराजांच्या हत्या ब्राह्मणाने केली आहे हे वारकऱ्यांना समजू नये यासाठी ब्राह्मणांनी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले असा प्रचार सुरू केला अशा पद्धतीची काव्य निर्माण केली अशा पद्धतीच्या नाट्यछटा निर्माण केल्या अशा पद्धतीचे चित्रपट निर्माण केले हे लपवालपी आहे एका महामानवाचा जो लढा होता जो संघर्ष होता ते दडपण्याचा हा प्रयत्न आहे ब्राह्मण आणि संत तुकोबरायांची गाथा इंद्रायणीत बुडवली पेशवाईत संत तुकोबरायांच्या अभंगावर बंदी होती कीर्तनकारांनी निरूपणासाठी जर संत तुकोबरायांचा अभंग घेतला तर त्याला चापकाचे फटके मारले जात असत देहूला जाणारा रस्ता पेशव्यांनी नष्ट केला देहू उपेक्षित ठेवण्याचा ब्राह्मणांनी सतत प्रयत्न केला आज देखील तुकोबरायांची बदनामी करणारे ब्राह्मणच आहेत दोन हजार सहा सालच्या बारावी मराठीच्या प्रश्नपत्रिकेत संत तुकोबरायांचा बदनामीकारक उतारा छापणारे कोण आहेत हे, हे तपासून पहा अडलजा देसाई उर्फ ओक नावाच्या ब्राह्मणबाईने तो बदनामीकारक उतारा लिहिला कुंदा पेडणेकर नावाच्या ब्राह्मणबाईने तो उतारा निवडला आणि डॉक्टर वसंत काळपांडे नावाच्या सरकारी ब्राह्मण अधिकाऱ्याने तो बारावीच्या प्रश्नपत्रिकेत समाविष्ट केला काळपांडे यांना शितोळे महाराज मोरे महाराज भोसले महाराज चोपदार महाराज यांनी आयशा नरा माराव्या पैजारा या न्यायाने चोप दिला पण सज्जन हो संत तुकाराम महाराजांचे विडंबन विकृतीकरण बदनामी करणारे सर्वच्या सर्व ब्राह्मणच आहेत हा काय योगायोग आहे का, योगा योगा का? नाही हा पूर्वनियोजित कट आहे ब्राह्मण आपल्या धर्माचे असते तर त्यांनी तुकाराम महाराजांची बदनामी केली असती का संत तुकोबरायांची बदनामी करणाऱ्यांचा आणि आपला धर्म एक असू शकतो का नाही संत तुकोबरायांचा छळ करणाऱ्यांचा आणि आपला धर्म एक असू शकत नाही सज्जन हो कृपया शांतपणे थोडासा विचार करा मुसलमान कधी पैगंबराची बदनामी करतात का जैन कधी महावीरांची बदनामी करतात का बौद्ध कधी बुद्धाची बदनामी करतात का शीख कधी गुरुनानकाची बदनामी करतात का नाही ते कधी आपल्या महापुरुषाची बदनामी करत नाहीत तर मग ब्राह्मण संत तुकाराम महाराजांची बदनामी का करतो तर ब्राह्मण आपल्या धर्माचे नाहीत त्यामुळेच ते संत तुकाराम महाराजांची बदनामी करतात म्हणून <ँनल> संत तुकारामाने सांगितलं तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती ब्राह्मणांची संगत सोडा त्यांचा आणि आपला धर्म एक नाही ब्राह्मण हिंदू नाहीत ब्राह्मण भारतीय नाहीत सगळे ब्राह्मण परकी आहेत हे जोपर्यंत आपल्या जनतेला समजणार नाही तोपर्यंत आपण गुलामगिरीतून मुक्त होणार नाही लौकिक संत तुकाराम महाराज आपल्यातून तु निघून गेले पण त्यांच्या कार्याने त्यांच्या अभंगाच्या रूपाने संत तुकाराम महाराज आज देखील जिवंत आहेत संत तुकाराम महाराजांच्या विचाराचं पारायण करा संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं गावागावामध्ये पारायण करा संत तुकाराम महाराजांचे अभंग मुखोद्गत करा हीच खरी संत तुकाराम महाराजांची भक्ती आहे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद